आने वाला प्रभू यीशु मसीह की कृपा उत्तर नाम है सबौत लोगों को वचन देता हूं लवकरत लवकर येणाऱ्या प्रभू यीशु ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन आणि अभी एक दिन हमें मिलकर के प्रभु का आराधना करने के लिए दिया आणि प्रभु ने अजून एक दिवस आपल्याला एकत्र मिळून प्रभुची आराधना करण्याकरता दिलं नया लोग भी हमारे बीच में आया उनको भी प्रभु यीशु मसीह के नाम पर हम स्वागत करते हैं आणि नवीन लोक सुद्धा आपल्या मध्ये आज उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा प्रभु यीशु ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत असो प्रिय प्रभु हमें बहुत प्यार करता है त्यांना प्रभु आपल्यावर खूप प्रेम करतो और मसीह जीवन बहुत गहरा जीवन है आणि ख्रिस्ती जीवन खूप गहन असं जीवन आहे हमारे प्रभु यीशु मसीह बोलता है कि मैं मेरा मंडली बना हूं आणि प्रभु यीशु ख्रिस्त म्हणतो मी माझी मंडळी बांधीन मतलब एक मसीह जीवन विधाना है तो मंडली जीवन है आणि एक ख्रिस्ती जीवन जर जगायचं तर ते मंडळी जीवन आहे मंडळी बोलेगा तो प्रभु का शरीर है आणि मंडळी म्हटलं म्हणजे प्रभुचं शरीर आहे और पिछले दिन में हमने मतलब प्रभु यीशु मसीह और मंडली उसका अर्थ का नाता का बारे में आठ बातें देख रहा था आठवा बात देख रहा था मागील दिवसांमध्ये प्रभु यीशु ख्रिस्त आणि मंडळी यांच्यामध्ये असणारे आपसातले जे संबंध आहेत त्याच्यातल्या आठ गोष्टी पाहिल्या त्याच्यातली आठवी गोष्ट आपण मागच्या वेळेपर्यंत पाहत होतो चौदा क्लास झाले चौदा क्लास मध्ये आपण आतापर्यंत आठव्या गोष्टीवर आलेलो आहे आज पंधरावा क्लास आहे आजचा हा पंधरावा क्लास आहे मी अभी पीछे जाना नहीं चाहता आता परत मागे नाही जाणार क्योंकि पीछे जाने के लिए टाइम नहीं कारण आता वेळ नाही और मैं आग्रह करता हूँ आणि माझी अशी इच्छा आहे आप लोग ये विषय को जानना भी आणि हा विषय तुम्ही जाणावा है ना हम लोग प्रभु के साथ का नाता उसका बारे में जो बाइबल कहता है वो हमारा अगर सही नहीं है तो फिर धोखा है आणि बायबल जे सांगतं प्रभूचे आपल्या सोबत असणारे संबंध जर ते तसं नाहीये तर मग एक मोठा धोका आहे परमेश्वरचं वचन क्यों दिया गया देवाचं वचन आपल्याला का देण्यात आलं है ना परमेश्वरचं वचन देणे के पीछे प्रभु का उद्देश 119 का 4 में लिखा है आणि देवाचं वचन आपल्याला देण्याच्या पाठीमाग स्तोत्र 119 त्याच्या 4 वचनामध्ये सांगितलंय पूरा मन से मानने के लिए आणि ते यत्नाने पालन करावं कैसे मानना आणि ते कसं पालन करायचं जिसको मिल गया पढ़ो उन्हें अपने उद्देश्य इसलिए दिए हैं कि वे यत्न से माने जाए हाँ देखा पूर्ण रूप में पूरा प्रयास करके उसको मानना है आणि संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याला पालन करायचं आहे कैसे भी नहीं मानना आणि कसं पण नाही पालन करायचं लोग मतलब कुछ लोग वजन मानता है काही लोक वचनाचं पालन करतात लेकिन जैसे कहा ऐसे नहीं आणि जसं सांगितलं गेलं तसं नाही जैसे एक्झाम्पल बोलेगा तो शाऊल को प्रभु ने अमालेकियों को सबको नष्ट करने के लिए भेजा आणि जर उदाहरण द्यायचं झालं तर देवाने शाऊलला अमालेकियांना संपूर्ण नाश करण्यासाठी सांगितलं और उधर जितना भी जानवर है उन सबको नाश करने के लिए आणि त्या ठिकाणी जे काही जनावर आहे ते सर्व जनावर मारून टाकण्याकरता सांगितले शाऊल गया आणि शाऊल गेला कुछ नाश किया आणि काही नाश केले लेकिन जैसा प्रभु ने कहा वैसे किया गया आणि जसं प्रभु ने सांगितलं तसं केलं का हो किया जरूर गया और मारा भी आणि त्याने गेला पण आणि मारलं पण जैसा प्रभु ने कहा वैसा नहीं किया आणि जसं प्रभु ने सांगितलं तसं नाही केलं प्रियो इसलिए ऐसा काम में प्रभु प्रसन्न होगा आणि म्हणूनच प्रेम अशा कामांमध्ये प्रभु प्रसन्न राहील का अको चरित्र मालूम आहे पहिला शमूएल 15:22-23 में और शमूएल जाकर के शाऊल को बोलने वाला मतलब उसका इस कार्य के बारे में शाऊल ये मतलब शमूएल शाऊल को बताता है आणि शाऊलाने जे काही काम केलं त्याच्या संबंधाने शमूएल त्याला जाऊन अशा प्रकारे सांगतो पहिला शमूएल त्याचा 15:22 त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये शमूएलने कहा क्या यहोवा ओबदियो और मेघबलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के माने जाने से प्रसन्न होता है सुन मानना तो बलि चढ़ाने से और कान लगाना मेढों की चर्बी से उत्तम है देख बलवा करना और भावी करने वालों से पूछना एक ही समान पाप है और हट करना मूरतों और क्रोह देवता की पूजा के दूल्हे है तूने जो यहोवा की बात को तुच्छ जाना इसलिए उसने तुझे राजा होने के लिए तुच्छ जाना प्रियो ये कितना सख्त चेतावनी है आणि हो ही किती सख्त अशी चेतावणी आहे हमारे जीवन में जब हम प्रभु का वचन सुनता है आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला देवाचं वचन ऐकतो प्रियो ये सुनाने वाला परमेश्वर का इच्छा है की आप ये सुनकर के जैसा कहा वैसे उसको माने आणि या सांगणाऱ्या देवाची इच्छा आहे की जसं त्याने सांगितलं तसं आपण पालन करावं इसमें जोडना तोडना पाप है
याच्यामध्ये काही जोडणं आणि तोडणं पाप आहे. अपनी मनमारी में मारो अपन जी नहीं सकता. आपण आपल्या मनमर्जी प्रमाणे नाही जगू शकत. उसको अपने एक व्याख्या नहीं दे सकता. आणि आपण त्याची विश्लेषण स्वतः होणं वेगळं नाही करू शकत. वो का वजन जो कहता है वैसा मैं मानना है. देवाचं वचन आपल्याला जसं सांगतं तसं आपण पालन करायचं. तो मैं आशा करता हूँ पिछले दिनों का क्लास आप सभी ने मालूम हमर तो सब लोग नहीं आया तो कम से कम यूट्यूब में आप लोगों ने सुना होगा. आणि मागील दिवसाचा जो क्लास आहे तो तुम्ही निश्चितच ऐकला असाल. सगळेच लोक इथं नाही येऊ शकले. युट्यूब वर कमीत कमी तो ऐकला असेल. तभी भी अगर आपका जीवन अगर उसके अनुसार नहीं बदला आणि त्याच्या अनुसार तुमचं जीवन जर नाही बदललं बहुत बड़ा धोका हो जाए आणि एक मोठी फसगत होईल. अपने आप को पारखा आपण स्वतःला पारखा. हमें अनेक बातों में प्रभु का आज्ञा कार्यदा में चलना है आणि देवाच्या आज्ञाधारकपणामध्ये राहायचं आहे. अहो एक सच्चा विश्वास आहे तो प्रभूचं वचन मानेल. आणि खरा जर विश्वास आहे तर प्रभूचं वचन पालन करेल. इसलिए बोला अब्राहम विश्वासी था इसलिए बात माना. आणि अब्राहम जो आहे तो विश्वासू होता म्हणून त्याने आज्ञेचं पालन केलं. है ना. अगर आप बात मानेगा आप गौतम गिरी कारण भी मिलेगा. आणि तुम्ही जर आज्ञेचं पालन केलं तर पुष्कळांच्या आशीर्वादाचं कारणही व्हाल. मी आज प्रभूचं बात मानता येईल आणि देवाच्या आज्ञेचं मी पालन करतो का हे आम्ही पालकर देखना हे आपण पाहून बघायचं. आणि प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. तो आठवा बात हम लोग जब देख रहा था आणि आठवी गोष्ट ज्या वेळेला आपण पाहत होतो मैंने आपको बोला की ये मतलब वो है मतलब मैं द्राक्षदा और तुम दाली. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो द्राक्षवेल आहे आणि मंडळी जी आहे तो त्याचा फाटा आहे. तो मतलब अनेक लोक हे जाणणं आहे की हमारा प्रभू के साथ का नाता मैं प्रभू में सर्व उस द्राक्षदा का एक दाली है. आणि प्रत्येकाने आपल्याला स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे की मी तो जो द्राक्षवेल आहे त्याचा फक्त मी एक पाटा आहे. और आपने देखा है की मतलब ये जो योगनगर समाचार 15 अध्याय का तीन प्रकार पाठ करके हमने वो बात को भी देखा. आणि योहान पुरुष समाचार त्याच्या 15 अध्याय मध्ये तीन प्रकारे विभाजन करून आपण पाहिलं होतं. उसमें पहला 11 वजन परमेश्वर के साथ का हमारा संबंध है. आणि त्याच्यामध्ये पहिलं 11 वचन जे आहे ते आपला परमेश्वरासोबत असणारा संबंध आहे. और 12-17 वचन आपसका संबंध है. आणि 12-17 वचनामध्ये आपले आपसातला असणारे संबंध आहे. और 18-27 तक दुनिया के साथ का हमारा संबंध है. 18-27 वचन जे आहे ते आपल्या जगासोबत असणारे संबंध आहे. हे बात लोक जाणना चाहिए आणि या गोष्टी लोकांनी जाणायला पाहिजे. प्रभू विराट आने के बाद में हमारे बारे में योजना जानना चाहिए. आणि प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर देवाची आपल्या संबंधाने असणारी योजना आपण जाणायला पाहिजे. तो इसमें हमने एक और दो वचन देख रहा था. आणि त्याच्यामध्ये एक आणि दोन वचन आपण पाहत होतो. वापस तो वचन को पडेगा. आणि पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया. योहान कृष समाचार 15:1-2 वचन. और नई फलती उसे वह काट डालता है और जो फलती है उसे वह छाटता है ताकि और फले. देखिए हमने ये देखा था कि पुराने नियम में दाखला करके इस्राएल को बताया गया. आणि जुन्या करारामध्ये द्राक्षवेल जो आहे तो इस्रायलाला म्हणण्यात आलं. हो काल आपण हो बात को देखा आणि काल आपण त्या गोष्टीला पाहिलं. परंतु ओरिजिनल दाखला कोण आहे आणि खरा द्राक्षवेल कोण आहे तो इस्रायल नाही. आणि तो इस्रायल नाही हो प्रभू येशू मसीह. हो प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसलिए येशू मसीह यावर बोलत आहे की मैं सच्चा दाखला हूं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे खरा द्राक्षवेल मी आहे. और तुम डाली आणि तुम्ही फाटा आहात. मला येशू मसीह और मंडळी का संबंध काय आहे दाखरदा और डाली. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळी यांचे संबंध काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त वेल आहे आणि मंडळी त्याचा फाटा आहे. आम्ही देखा की जब पुराने नियम के इस्रायल प्रभू येशू चाहता था वो फल नहीं ला पाया. आणि आपण पाहतो की जुन्या करारामध्ये असणारे इस्रायल लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे फळ आणलं नाही. फल कब आएगा आणि फळ केव्हा येणार. फल आणा आहे तो आम्ही मरणार आहे. आणि जर फळ आपल्याला आणायचं तर आपल्याला मरायचंय. हो ध्यान देणार आणि खूप लक्ष द्या. हे मला एक मृत्यू नाही तीन मृत्यू चाहिए. तीन मृत्यू आणि त्याच्याकरता एक मरण नाही तीन मरण असले पाहिजे. तीन मृत्यू अगर नाही हुआ तो फल नाही आहे. आणि तीन मरण जर येणार नाही तर मग तो फळ आणू शकत नाही. येशू मसीह ने योहन्ना 12:24 में
बोला जब तक गेहूं की दाना मिट्टी में गिरकर मर नहीं जाता वैसे रहेगा, मर गया तो बहुत फल आएगा। ज्या प्रमाणे प्रभु येशू ख्रिस्ताने योहान त्याचा 12 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलं, जोपर्यंत गव्हाचा दाना भूमीमध्ये पडून मरत नाही तोपर्यंत तो फळ आणू शकत नाही, पण ज्या वेळेला तो मरतो त्यावेळेला तो विपुल फळ देतो। मरने के बाद ही फल आहे आणि मेल्यानंतरच फळ येते। आम्ही बहुत बातें कर लेगा आणि पुष्कळ गोष्टी काल आपण पाहिल्या। पर आम्ही देखा है की तीन प्रकार का मृत्यु है आणि आपण पाहिलं की तीन प्रकारचं मरण आहे। उसमें दो प्रकार का मृत्यु के बारे में मी कहले आणि त्याच्यापैकी दोन प्रकारच्या मरणा संबंधाने आपण काल पाहिलं। एक संसार के लिए मरना आणि एक म्हणजे जगा करता मरण और दूसरा शरीर के लिए मरना आणि दूसरा शरीरा करता मरण। ये दो बात हमने कर देगा आणि या दोन गोष्टी आपण काल पाहिल्या, आपको याद होगा आणि आपल्याला ठाऊक असेल। अभी मैं वापस उधरी नहीं जाना चाहता क्योंकि आपने को इतना टाइम नहीं आणि पूर्ण त्या गोष्टीकडे जात नाही आहे कारण आपल्याला त्याच्याकरता एवढा वेळ नाही। अभी पूरा एक घंटा है, वो एक घंटा पूर्ण रूप में आपको और आगे बढ़ाना है। आणि आता एक तास उरलेला आहे तो एक तास संपूर्ण रित्या तुम्हाला पुढे द्यायचा आहे। तिसरा मृत्यू काय आहे आणि तिसरं मरण काय आहे? पाप के लिए मरना, पापा करता मरण। क्या करना काय? आज भी बहुत से लोग प्रभु में आने के बाद में पाप के लिए नहीं मरा। आज ही पुष्कळ लोक प्रभु मध्ये आल्यानंतर पापा करता नाही मेले। मी अपनी अवस्था को पारखो। फ्रेंड आपण आपली अवस्था पारखा। मैं अभी भी मेरा पाप में जीना है या पाप के लिए मरा है? आणि आजही मी पापामध्ये जगत आहे का पापा करता मेलेलो आहे का? मेरा भाव क्रिय मरते बिना एक अच्छा फलदायक अनुभव हमारा जीवन में नहीं आहे। आणि पापा करता न मरता आपण एक चांगल्या फलदायक अवस्थेत मध्ये नाही राहू शकत। रोमियों 6 अध्याय का 1-2 वचन, रोम त्याचा 6 अध्याय 1 आणि 2 वचन। हम क्या करें जब हम पाप करते रहे कि अनुग्रह बहुत हो, कदापि नहीं। हम जब पाप के लिए मर गए तो फिर आगे को उसमें कैसे जीवन बिताए? अभी देखिए, प्रभु में आया हुआ हरेक लोगों के बारे में बाइबल कहता है कि वो पापों के लिए मर गया है। आणि जे लोक प्रभु मध्ये आले त्याच्या संबंधाने बाइबल असं सांगतं की तो मनुष्य पापा करता मेलेला आहे। पापों के लिए मैं आज मरा है कि नहीं ये बात को मैं जानना है। आणि खरोखरच मी पापा करता मेलेलो आहे का नहीं ही गोष्ट आपल्याला जाणायची आहे। आज मी एक फलदायक जीवन लोक क्यों नहीं बिना पाता? आज ही लोक एक चांगलं फलद्रूप असं जीवन का नाही जगत? क्योंकि वो पाप में जीता है। कारण ते पापामध्ये जगता। जो भी पाप में जिएगा आणि जे लोक पापामध्ये जगतील उसमें फल नहीं आएगा, त्यांच्यामध्ये फल येणार नाही। आपको मालूम है कल हमने पढ़ा था मत्ती 3 अध्याय का 8-10 वचन आणि मते त्याचा 3 अध्याय 8-10 वचन। योहान बाप्तिस्मा देणे वाला कहता है आणि योहान बाप्तिस्मा देणारा अशा प्रकारे म्हणतो, मनफिरावट का योग्य फल लाओ आणि पश्चातापास योग्य असं फळ आणा। अगर फल नाही लाया आणि फळ जर नाही आणलं कुराडी पास में आणि कुरळ जो आहे तो त्या झाडाच्या बुंद्याशी ठेवलेला आहे। कुराडी ढूंढ कर जाने की जरूरत नहीं आणि कुराड शोधण्याला साठी जाण्याची गरज नाही। वाघ असते की मैं आणि त्या ठिकाणी जवळ आहे। बोलेगा अर्थ किती गहरा आहे प्रिय आणि सांगायचं तात्पर्य ते किती गहन आहे। मेरा जीवन एक फलदायक जीवन है क्या? माझं जीवन एक फलदायक जीवन आहे ना? मैं प्रभु में है तो मैं फल लाना ही चाहिए आणि प्रभु मध्ये जर आहे तर फळ आणायलाच पाहिजे। प्रभु बोलते है कि मैं दाखलता है और तुम डाली है, जो मुझे में बना रहता हूँ फल लाता। आणि प्रभु असं म्हणतो कमी एक द्राक्ष वेल आहे तुम्ही फाटा आहे, जो कोणी माझ्याशी जोडून राहतो तो निश्चितच फळ आणेल। एक व्यक्ती एक विश्वासी आहे की नाही कसे हम लोग उसको मला पहचानेगा? आणि एक व्यक्ती एक विश्वासू आहे का नाही आपण ते कसं ओळखणार? फल से आणि फळाच्या द्वारे। फल देखना प्रिय आणि फळ पहा प्रियांनो, फल देख करके हम समझ सकते हैं की ओ प्रभू में है की नाही। आणि फळ बघितल्यानंतर आपल्याला समजतं की तो प्रभू मध्ये आहे का नाही। जेव प्रभू येशू मसीहने जब शिकाया मत्ती के सुसमाचार उसका 7 अध्याय उसका 17-20 मते त्याचा 7 अध्याय 17-20 वचन। इसी प्रकार हर एक अच्छा पेड़ अच्छा फल लाता है। अच्छा पेड़ कभी बुरा फल लाएगा नहीं। अच्छा पेड़ है तो अच्छा पेड़ खाने का अर्थ वो अच्छा फल लाता है, इसलिए उसका नाम अच्छा पेड़ है। आणि तो चांगलं फळ आणतं म्हणून त्याचं नाव चांगलं झाड आहे। निकम्मा पेड़ बुरा फल लाता है, अच्छा पेड़ बुरा फल नहीं ला सकता और न निकम्मा पेड़ अच्छा फल ला सकता है। जो जो पेड़ अच्छा फल नहीं लाता वह काटा और आग में डाला जाता है। इस प्रकार उनके फलों से तुम उन्हें पहचान लोगे। देखा, उनके फलों से उनको पहचानना आणि त्यांच्या फळांच्या द्वारे तुम्ही त्याला ओळखाल, ये बहुत श्रेष्ठ बात है। आणि प्रियांनो ये खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। हमारे जीवन में मतलब हम प्रभु चाहने वाला वो फल लाता है कि नहीं ये बात हमें पारखकर जानना है। आपण आपल्या जीवनामध्ये प्रभु इच्छिणारा फळ आपण आणतो का नाही हे जाणायला पाहिजे। कैसा भी फल नहीं आणि कसं पण फळ नाही ना। मला इस्रायल भी फल लाया आणि इस्रायलाने सुद्धा फळ आणलं आणि तो जिंकली फक्त
आणि ते फळ जे होतं ते जंगली होतं. प्रभु को ग्रहण योग्य फल नहीं था. आणि देवाला ग्रहण योग्य असं फळ नव्हतं. आज मैं प्रभु के लिए ग्रहण योग्य फल लाता है कि नहीं ये बात को हमें जानना है. आणि देवाला ग्रहण योग्य फळ मी आज आणत आहे का नाही हे आपण जाणायचंय. सर्व फळांना काबी आहे क्या? फक्त फळांना पुरेसा आहे का? हो भी नहीं है ना. आणि ते पण नाही ना. देखो फल लाने वालों को एक अनुभव वहां पर दूसरा वचन में कहता है. आणि ते जे फळ आणणार आहे त्यांचा एक अनुभव त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय. जो फलती है उसे वो छाटता है. देखा जो फलती है उसको चाटती है. आणि जो फाटा फळ देतो त्याला साफसूफ केलं जातं. क्यों चाटता है? आणि त्याला का साफसूफ केलं जातं? ओवर फले अधिक फल लाना. आणि अधिक जास्त त्याने फळ द्यावं. प्रियो जो व्यक्ती फल लाता है. आणि प्रियांनो जो व्यक्ती फळ आणतो उसको चाटणे का अनुभव आता. आणि त्याला साफसफाईचा अनुभव येतो. चाटणे का अनुभव अर्थ काय? आणि त्याला कापण्याचा अनुभव काय आहे? काही प्रकार वो व्यक्ती कधी नाही सोडू शकता ऐसा दुःख मुसीबत आएगा. आणि तो व्यक्ती कधी विचार करू शकत नाही अशा प्रकारचे दुःख संकट येतील. बहुत ध्यान से सुनना भाई. आणि खूप लक्ष देऊन ऐका. मला जो व्यक्ती प्रभु के लिए फलदायक जीवन बिताता है उसको प्रभु चाटता है. आणि जो व्यक्ती प्रभु करता फलदायक जीवन जगतो प्रभु त्याला साफसूफ करतो. आज भी बहुत बार हमारा सोच क्या है की मैं प्रभु का राव में तो मेरे जीवन में कोई तकलीफ कष्ट नहीं आना चाहिए. आणि आजही आपल्या अशा प्रकारची विचारधारणा आहे की जर मी प्रभूच्या मार्गामध्ये तर माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे दुःख कष्ट यायला नको. प्रियो आप ज्यादा फल लाने का एक ही मार्ग है चाटा जाना. आणि प्रियांनो तुम्ही जास्त फळ आणण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही साफसूफ केलं जाणं. आप चाटा नहीं जाता है तो इसका मतलब आप जो फल लाना है वो फल सही में उसमें प्रभु आनंद दे की नहीं ये संदेह का बात है. आणि जर तुम्ही साफसूफ केले जात नाहीये तर तुम्ही आणणारच जे फळ आहे त्याच्यामध्ये प्रभू प्रसन्न आहे का नाही ही एक शंकेची गोष्ट आहे. आपण हरेक पवित्र लोक जो प्रभु के लिए फल लाता है प्रभु का वचन गाता है वो चाटा जाएगा. आणि जे लोक प्रभु करता फळ आणता प्रभूचं वचन असं सांगतात की त्यांना साफसूफ केलं जाईल. मतलब याचा अर्थ कई प्रकार का कष्ट प्रतिकूल में उनको गुजरना पड़ेगा. आणि पुष्कळ प्रकारच्या कष्टामध्ये प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांना जावं लागेल. याकोब का किताब उसका पहिला अध्याय का 2 से 4 वचन पडेगे. याकोब त्याचं पहिला अध्याय त्याचं 2 ते 4 वचन. मेरे भाईयो जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो. देखिए ऐसा परीक्षा नाना प्रकार की परीक्षा. अभी आजकल का लोगों को ऐसा कुछ बात सुनने में उनको अच्छा नहीं लगता. आणि मग आजकालच्या लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्याकरता अजिबात आवडत नाही. प्रियो नाना प्रकार का परीक्षा आएगा. आणि भिन्न भिन्न प्रकारच्या परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येतील. खाने के लिए कुछ नहीं. खाण्याकरता काही नाही. मतलब अभी आज के हिसाब से बोलेगा तो गाडी पकडने के लिए पैसा नहीं. आणि आजच्या हिशोबाने जर बघितलं तर गाडीमध्ये जाण्याकरता पैसे नाही. अच्छा एक ड्रेस नाही. आणि चांगल्या प्रकारचे कपडे नाही. तब्येत अच्छा नाही. आणि मग स्वास्थ्य चांगलं नाही. प्रतिकूल. आणि चहू बाजूने प्रतिकूल. कभी भी भक्त कभी भी संगती नाही छोडेगा. तरी सुद्धा भक्त जो आहे तो कधीही संगती सोडणार नाही. हो ये एक बड़ा महत्व की बात आहे. आणि हे एक महत्वाची गोष्ट आहे. मी आपको बताना चाहता हूँ. मला मी सांगू इच्छितो. आज बहुत लोग सिर्फ थोडा बहाना मिलने के इंतजार में. आणि आज पुष्कळ लोक थोडस कारण त्यांना मिळावं याची वाट पाहत आहे. प्रियो प्रभु के न्यायासन के सामने प्रभु हमारे कामों को परखने वाले एक दिन आएगा उस दिन हमारे क्या होगा. आणि देवाच्या न्यायासनासमोर आपली काम पारखण्याचा एक दिवस येणार आहे त्या दिवशी आपली काय परिस्थिती होईल. एक परीक्षा नाही. एक परीक्षा नाही. नाना प्रकार की परीक्षा. आणि भिन्न भिन्न प्रकारच्या परीक्षा. एक्झाम्पल बोलेगा तो योग का परीक्षा. आणि उदाहरण द्यायचं झालं तर योगाची परीक्षा. बहुत आपण बोल सकता है. आणि पुष्कळ आपण याच्यावर बोलू शकतो. एकही दिन मी एकाच दिवसामध्ये मला पूरा मेंढ बकरी सब मला पार केले. आणि सर्व शेर मेंढर जे आहे ते पकडून ते घेऊन गेले. सारे ऊंट चला गया. आणि सर्व उंट गेले. गाय म्हैस चला गया. आणि सर्व गाय बैल म्हैसी गेले म्हशी गेल्या. सारे संपत्ती चला गया. सगळी संपत्ती गेली. 10 का 10 बच्चा भी मर गया. 10 च्या 10 मुलं पण मेले. कब मरा? केव्हा मेले? एकही दिन मी एकाच दिवसात. ठीक आहे. एकही दिन मी एकाच दिवसात. एकही दिन मी हे सब नष्ट हो गया. एकाच दिवसात सगळं काही नष्ट झालं. अभी आप बताओ हमारा इसमें से हजारों में एक बकरी नष्ट हो गया तो हमारा हालत.
आणि हजार बकऱ्या आहेत त्याच्यातली एखादी बकरी जरी आपली जर निघून गेली किंवा चोरीला गेली तरी आपली परिस्थिती कशी राहते? एक बाईस नष्ट हो गया, एक म्हैस जर समजा चोरीला गेली तर नींद नाही आहे, झोप नाही येणार, जेव नाही आहे का नाही येणार, क्योंकि आमको कसं आज इतर नाही, कारण एवढं आपण त्याची आपली अभिलाषा त्याच्यावर या जगाच्या गोष्टींवर आहे, आणि एवढं जास्त आपण त्या गोष्टीशी संलग्न आहो, एक दोन नाही आणि या ठिकाणी एक दोन नाही पुरा झुंड झुंड आणि संपूर्ण कळपच्या कळप। अरे अभी चाय बनाने के लिए दूध निघाले के लिए बकरी भी नाही, गाय भी नाही, भैंस भी नाही, कुछ भी नाही। आणि चहा बनवायचा असेल तर दूध काढण्याकरता बकरी पण नाही, गाय पण नाही, म्हैस पण नाही, काहीच नाही। एक दिन में सब चला गया, आणि एकाच दिवसात सगळं काही नष्ट झालं। हा बताओ तुम्ही सांगा। साथ ही साथ आणि आता त्याच्यासोबत सात बेटा तीन बेटी का, आणि सात मुलं आणि तीन मुली होत्या। दस का दस मार्गे, दहाच्या दहा मेले। तुम्ही विचार करा फ्रेंडो, ओ भक्त का अवस्था क्या होण्याची, आणि त्या भक्ताची अवस्था काय झाली असेल? प्रभू ऐसे मेरे साथ क्यों किया, आणि हे प्रभू माझ्या माझ्या सोबत असं का केलं, मैंने इसे कौन सा गलती किया, आणि मी असं काय चूक केली, मैं तो भूखों के लिए मैं भोजन देता था, आणि जे उपाशी त्यांना मी अन्न द्यायचो, तुमको खाते बिना मैं नहीं खाता था, त्यांना मी चारल्याशिवाय मी स्वतः खात नव्हतो, आणि तुझ्या हृदयाचा मी एक मनुष्य होतो, असं काही योग काय म्हटला? वही पहिला अध्याय का 20-21 वचन में दिव्य योग बोलता है, प्रभू ने दिया शैतान ने लिया, ऐसा क्या? यहोवा ने दिया, यहोवाने लिया, आणि योग त्याचा पहिला अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये योग असं म्हणतो, यहोवाने दिले आणि यहोवाने घेतले। हो प्रभू ने दिया वो शैतान ने करके ऐसा बोला, आणि प्रभू ने दिला आणि शैतानाने घेऊन गेला असं म्हटलं का? नाही फ्रेंड, प्रभू ने जिसने दिया उसको लेने का अधिकार है, आणि ज्याने दिलं त्याला घेण्याचा अधिकार आहे। हमारे पास जो भी है किसका है, आणि फ्रेंड आपल्याकडे जे काय आहे ते कोणाचं आहे? प्रभू का आहे, प्रभूचं आहे। ताकत किसका किसका है, आणि आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते कोणाचं आहे? दिमाग किसका आहे? आपल्याला जे बुद्धी जे ज्ञान आहे ते कोणाचं आहे? जो भी है हमारा सब कुछ प्रभु का है, आणि आपलं जे काय आहे ते सगळं काही प्रभूचं आहे। हे समज रहना बहुत बड़ी बात है, आणि ही समज ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे। इसलिए नाना प्रकार का जो परीक्षा आता है, आणि म्हणूनच भिन्न भिन्न प्रकारच्या ज्या वेळेला परीक्षा येतात, हे परीक्षा से जे बाहेर आएगा, आणि या परीक्षेमधून ज्या वेळेला बाहेर येतो, और भी आप एक प्रभु के लिए अच्छा फलदायक जीवन बिता पाए, आणि प्रभु करता एक चांगलं फलदायक जीवन तुम्ही जगू शकाल। भगवत परमेश्वर को पहला अध्याय का 2-4 हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पढ़ो, देखा मेरे प्रिय भाइयों, मेरा यांबर मी म्हणतो माझ्या प्रिय भाई बहिणीनो, आणि या ठिकाणी मी म्हणतो माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, परेशानी मे आयात आहे, आणि चौ बाजूने ज्या वेळेला तुम्ही परीक्षेमध्ये पडता, चारो तरी का परेशानी किती आहे नाही, आणि चौ बाजूने परीक्षेमध्ये कोणी पडलं नाही। अभि मला इस्रायल मे काही लोक बहुत प्रकार का परेशानी मे, इस्रायल मधले लोक पुष्कळ प्रकारच्या विपत्तीमध्ये आहे, बच्चा मर गया, त्यांची मुलं मेले, पती मर गया, कोणाचा नवरा मेला, बाप मर गया, कोणाचे आई वडील मेले, घर तूट गया, आणि कोणाचं घर तुटलं गेलं, परेशानी, आणि चौ बाजूने परेशानी परीक्षा आहे, आणि अशा प्रकारे पुष्कळ लोकांच्या ठिकाणी पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये होत आहे। अशा आपल्या जीवनामध्ये कुठल्या परीक्षा नाही आल्या, परीक्षा काय आहे आपल्या जीवनामध्ये येणारी परीक्षा काय सकाळी उठल्यानंतर एक जोरात चिंक आली, ये चिंक आज नाही आहे, आज नाही, आज खूप मोठी चिंक आली, आज नाही जायचं, कोणी पूछेगा तुम्ही बोलेगा मेरे को जुकाम, आणि कोणी विचारलं तर सांगता येईल की मला खूप सर्दी होती, प्रभू कधी नाही का, आणि खरोखर तो मनुष्य एक प्रभूचा व्यक्ती आहे का? तो विश्वासी आहे का? तो एक विश्वासू आहे का? ओ प्रभू के लिए फल ला पाएंगे, आणि तो प्रभू करता फळ आणू शकेल का? प्रियो एक बात मैं आपको बहुत प्रेम से कहना चाहता हूं, आप प्रभु में मुराद पाया व्यक्ति आज आप फलदायक जीवन नहीं बिताता है तो
क्लियर बात हा प्रभु में नहीं है। प्रभु मध्य पाचारण प्राप्त व्यक्ति जर तुम्हें आज प्रभु मध्य जीवन जगू शकत नहीं है तो निश्चित तुम्हें प्रभु पास पाचारण प्राप्त के लिए नहीं है। फल 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 है कि नहीं पारखना फल है का नहीं पारखा प्रभु मुझे बोलता है जो मुझ में बना रहेगा वो फल लाएगा। प्रभु यीशु ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्या मध्ये राहील तो फळ आणेल। यो फलदायक जीवन है मसीह जीवन फ्रेंडो फलदायक जीवन है ख्रिस्ती जीवन वो प्रभु में बना रहने के द्वारा ही फल लाएगा। प्रभु मध्ये राहिला द्वारेच फळ येईल परीक्षा में भी ज्यादा फल लाएगा परीक्षे मध्ये सुद्धा जास्त फळ आणे। अभी आगे पढ़ना शुरू पुढे वाचा तो इसको पूरे आनंद की बात समझो। परीक्षा में कोई आनंद समझता है ज्याच्या जीवनामध्ये संकट येतं ते त्याला आनंदाचं वाटतं का? अभी भी हमने प्रभु का मार्ग को नहीं जाना आता पण आपण प्रभूचा मार्ग नाही पाहिला जाना पाहिला का? प्रियो हमारे में स्वर्गीय गुण बढ़ाने वाला मार्ग कष्ट के मार्ग स्वर्गाचे गुण आपल्या मध्ये वाढण्याचा जो मार्ग आहे तो कष्टाचा मार्ग आहे। अब चाहता है ना यीशु मसीह के जैसा बनने के लिए तुम्हाला इच्छा आहे ना की प्रभु यीशु ख्रिस्ताच्या रूपाप्रमाणे वावं? यीशु मसीह के जैसा कोण बनेगा प्रभु यीशु ख्रिस्ताप्रमाणे कोण होईल? यीशु मसीह के जैसा जो बनेगा होईल तो स्वर्ग में रहेगा प्रभु के साथ जो कोणी प्रभु यीशु ख्रिस्ताप्रमाणे होईल तोच स्वर्गामध्ये राहील। अभी तो सिर्फ ट्रेनिंग पीरियड है हा तो फक्त सराव सत्र आहे ये ट्रेनिंग आपको पार होना है या सरावामधून आपल्याला पार जायचंय। विजयी लोक त्याला म्हटलं जातं विजयी लोक विजयी लोक प्रभु के साथ हमेशा रहेगा। जे विजयी लोक आहेत ते नेहमी प्रभु सोबत राहतील। तो हमारे जीवन में हमारे जीवन में जब कष्ट आता है आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला कष्ट येतात एक सच्चा भक्त कभी कुरकुराएगा नहीं एक खरा भक्त है तो कभी कुरकुर करणार नाही। क्यों का? क्योंकि उसको मालूम है इसके पीछे मेरा अनंत जीवन की प्रति प्रभु का योजना है। कारण त्याला ठाऊक आहे याच्या संबंधाने सार्वकालिक जीवनाची देवाची माझ्या संबंधाने योजना आहे। आपके आपके हाथ में परीक्षा पेपर दिया बघा तुमच्या हातामध्ये प्रश्न पत्रिका आली क्यों दिया का दिली आप योगी इसलिए तुम्ही त्याच्याकरता योग्य आहे म्हणून योगी नाही उनको देगा क्या जे योग्य नाही त्यांना देतील का? जिसको शिकाया नहीं उसको देगा क्या? ज्याला शिकवलं नाही त्याला देतील का? आपको शिकाया तुम्हाला शिकवलं पिछले दिनों में बहुत बात है नए नए शिका ना मागील दिवसांमध्ये पुष्कळ गोष्टी नवीन नवीन शिकल्या ना किती लोक शिका किती लोक शिकले तुरंत फिर गया हार गया मी पाहिलं की काही लोक लगेच हारले परीक्षा नको परीक्षा नको हमको सब आता है आम्हाला सगळं येतं अब ऐसे बोल नहीं से भी स्वर्ग मानेगा तुम्हें असं म्हटलं तरी स्वर्ग ऐकेल का? प्रभु परीक्षा लेगा प्रभु परीक्षा घेईल। अभी आपको मालूम है जब रोमियो 5 अध्याय का 3:3-4 वचन में रोम त्याचा 5 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचन पौलोस बोलता है पौल असं म्हणतो हमारे कष्ट में दुखी होता प्रत्येक कष्टामध्ये आपण दुखी होतो क्योंकि कष्ट पूरा हमको बर्बाद करता पूरा हमको बर्बाद करते कारण कष्ट जे आहे ते संपूर्ण आपल्याला सर्वनाश करते हमारा व्याख्या है ही आपली व्याख्या आहे। प्रभु का दास ऐसे नहीं कहा प्रभु का दास असं नाही म्हणत प्रभु का दास क्या बोलता प्रभु का दास काय म्हणतो हम कष्ट में दुख होता कष्ट मध्ये आम्ही दुखी होतो कष्ट में हात गळा कर देता कष्ट मध्ये आम्ही हात वर करतो का ऐसे क्या असं आहे का नाही तर क्या बोलते काय म्हणतो केवल यही नहीं कारण हम क्लेशों में भी घमंड करें केवल आपने पढ़ा आपका अनुभव में नहीं आया तुम्हें वचन वाचा तो मैं तुम्हारे अनुभव में नहीं आलो वचन में जो लिखा है वो हमारे अनुभव में रहना है वचना मध्य जो लिखे थे अपने अनुभव मध्य यहीला पाहिजे। प्रभु के दास बोलते हैं हम कष्टों में भी आनंदित रहता प्रभु का दास असं म्हणतो की कष्टा मध्य सुद्धा आम्ही आनंद करतो सच बात है खरं आहे का? आप लोग जीवन में कहीं से भी थोड़ा कष्ट आ गया तो कष्ट किस लिए एक प्रेस नोट नहीं बोलने से देख रहा मुंह कैसे होता तुम्हारे जीवन मध्य खरोखर कष्ट आले तर मग बघा एवढंच काय फक्त जर समोरच्याने तुम्हाला स्वतःहून एक प्रेस नोट जरी नहीं बोलला तर मग बघा तुमचं तोंड कसं होतं पढ़िए यह जानकर कि क्लेश से धीरज धीरज से क्या मिलता धीरज धीरज से खरा निकलना और खरे निकलने से आशा उत्पन्न होती है। हाँ देखा इसका मतलब हमें स्वर्गीय बातों को प्राप्त करने वाला महान स्वभाव गुण लाने वाला पैकेज है कष्ट स्वर्गीय गोष्ट
सृष्टि धारण करना करता तो स्वभाव धारण करना करता आपल्याला देऊ केलेला एक मोठा पैकेज आहे ते म्हणजे कष्ट। ओ बाप पैकेज का लिखा हुआ बात देख कर लोग घबरा जाता आणि त्या पैकेज मध्ये असणाऱ्या गोष्टी बघितल्यानंतर लोक घाबरतात। डरो मत भी घाबरू नका उसमें हमारा फायदा है। त्याच्यामध्ये फायदा है जिस व्यक्ति को उसका थोड़ा भी मला स्वाद चका है आणि ज्या व्यक्तीने त्याचा थोडासा जरी स्वाद अनुभव केला आहे इसको अच्छी तरह चकाऊ व्यक्ति आणि प्रेषित पॉल याला चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला व्यक्ति आहे। जीवन में इतना भयावह कष्ट में होकर गुजरा आणि जीवनामध्ये एवढा भयंकर कष्ट मधून तो नीट गेला। दुसरा करंदी का पहला अध्याय का 8-9-10 वजे दुसरे करंदी कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 8-9-10 वचन हम ऐसे भारी बोझ से दब गए थे जो हमारी सामर्थ से बाहर था यहाँ तक कि हम जीवन से भी हाथ धो बैठे थे। बोले को मतलब जिंदा रहेगा करके कोई गुंजाइश नहीं था। ऐसा समय में भी पौलुस बोलता है हमने हमारे सारस नहीं छोड़ा आणि जिवंत राहील अशा प्रकार जिवंत राहील याची आशाच नव्हती अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रेषित पॉल म्हणतो आम्ही आमची आशा सोडली नाही वरन हमने अपने मन में समझ लिया था कि हम पर मृत्यु की आज्ञा हो चुकी है ताकि हम अपना भरोसा न रखे वरन परमेश्वर को जो मरे हुओं को जिलाता है उसी ने हमें मृत्यु के ऐसे बड़े संकट से बचाया और बचाएगा पर हमारी यह आशा है कि वह आगे को भी बचाता रहेगा। आणि मरणाच्या पाशापासून आपल्याला कोण वाचवेल आणि स्तोत्र 68 त्याच्या 20 वचनामध्ये आपण असं वाचतो मृत्यू से छुटकारा देणार यहोवा प्रभू मृत्यू से भी बचाता है आणि यहोवा परमेश्वर आपल्याला मरणाच्या पाशापासूनही वाचवतो। किती लोक गवाय आमेन मृत्यु कितनी बार अभी मैं तुझे ले जाएगा बोल करके हमारे सामने आया आणि मरण किती तरी वेळा आता मी तुला घेऊन जाईल म्हणून समोर आलो लेकिन मृत्यु को हमें छूने का मौका नहीं मिला आणि मरणाला आपल्याला स्पर्श करण्याची संधी देवाने येऊ दिली नाही मृत्यु का अधिकारी ने बोला छूना नहीं कारण मरणाचा जो अधिकारी त्याने म्हटलं याला स्पर्श करू नको। आज मृत्यु का अधिकारी कोण आहे आज मरणाचा अधिकारी कोण आहे मेरा प्रभु येशू मसीह जाने विना परमिशन विना मृत्यु कभी नहीं आएगा आणि माझा प्रभु येशू ख्रिस्त न जाणता कोणालाही मरण येणार नाही। पहिला अध्याय 18 वचन में प्रभु बोलता है मृत्यु का अधिकारी मैं हूं आणि प्रकटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त असं म्हणतो की मरणाचा अधिकारी मी आहे। प्रिय प्रभु येशू मसीह मृत्यु का अधिकारी आहे प्रभु येशू ख्रिस्त मरणाचा अधिकारी आहे आणि मग कुठल्या गोष्टीला आपण घाबरता कैसा भी परीक्षा आने दो ना आणि कुठल्याही परीक्षा येऊ द्या परीक्षा आम्हाला अच्छा आहे की नाही आणि परीक्षा आपल्या करता चांगल्या आहे का नाही बहुत अच्छा आहे प्रिय खूप चांगला आहे फ्रेंड बहुत अच्छा आहे खूप चांगला आहे। मैं आपको बोलता हूँ प्रभु में होकर के कष्ट नष्ट निंदा बदनामी नुकसान ये सारे बात आने के टाइम पर भी है ना हौसला नहीं छोड़ना आणि प्रियांनो प्रभू मध्ये आल्यानंतर कितीही कष्ट नष्ट परीक्षा आला तरी तुम्ही आपला धीर सोडू नका प्रभू आपके साथ ही प्रभू तुमच्या सोबत आहे। प्रभू अभी आपको मालूम है इयोब का दोस्त लोग भी आकर के बोला है क्या यार इयोब बहुत मतलब क्या बोलते हैं बहुत दिखावा करता है बहुत झूठा है क्योंकि प्रभु भक्तों के साथ ऐसे थोड़ी करेगा भक्त प्रभु बजाता है तू भक्त नहीं है तू बहुत सीक्रेट पाप करता है और हमारे सामने तू बहुत अपने आप को अच्छा दिखाता है तू झूठा है रे झूठा ऐसा बोल के दोष लगाते रहा। देखा हाँ देखिए हाँ डोंकी करे डोंकी बना करता तू आज रियली डोंकी बना नहीं बोल करता उसको प्रभु छोड़ेगा अरे योगाचे मित्र योगाकडे आले त्याला म्हटलं तू एक ढोंगी आहे तू कपटी आहे तू निश्चितच आपल्या जीवनामध्ये खूप पाप केले असेल आणि आमच्या समोर तू खूप पवित्र आहे असा तू दाखवतो पण नाही तू ढोंगीपणा करतो आणि म्हणूनच देवाने तुला तुझ्या पापांची शिक्षा दिलेली आहे आणि योग तसा नव्हता पण तशा प्रकारचे ढोंगीपणा करणारे आपल्या मध्ये सुद्धा खूप आहे। आणि योग असं म्हणतो माझ्या या ओठांनी मी खोटं बोलणार नाही सुंदर बाजू
किती सुंदर गोष्ट आहे. आम्ही जाणणेवाले प्रभू की उपस्थिती आम्हाला जीवन आहे. आणि आपल्याला जाणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन आहे. जीवन कितना साफ होण्याचे आणि ते जीवन किती साफ असायला पाहिजे. पौलोस बोलत आहे आणि या ठिकाणी पौलोस असं म्हणतो ऐसा कष्ट आया आणि असं कष्ट आलं जिंदा रहेगा करके सोचा नहीं आणि जिवंत राहील असा विचार केला नाही. लेकिन प्रभू ने चुकाया आणि प्रभू ने मुक्त केले आगे भी चुकाए यापुढे पण मुक्त करेल. प्रभू ने हमें दिया हुआ आयु प्रभु पूरा करेगा. आणि जो प्रभु ने दिलेला आपल्याला आयुष्य आहे ते प्रभु पूर्ण करेल. इसका बारे में टेंशन नहीं लेना आणि याच्यामध्ये याच्या संबंधाने विचार करून तुम्ही तणाव घेऊ नका. ही परीक्षा बिना आपको मालूम है आपने कहा था कि शिका परीक्षा के बिना कैसे मालूम पड़ेगा. आणि तुम्ही कुठपर्यंत शिकले किंवा किती शिकले तुमची परीक्षा न घेता कसं काय समजणार. बहुत विश्वासी लोग जीवन में कोई भी प्रकार का कोई परीक्षा बिलकुल चाहता ही नहीं. आणि पुष्कळ विश्वासी लोक त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या परीक्षा यावा अशी त्यांची इच्छा राहत नाही. ऐसा व्यक्ती कधीही प्रभू के लिए फलदायक नाही बन सकता. आणि असा व्यक्ती कधीही प्रभू करता एक फलदायक आयुष्यामध्ये जीवन जगू शकत नाही. आपको बहुत परीक्षा में चलना पड़ेगा. आणि पुष्कळ प्रकारच्या परीक्षेमधून तुम्हाला जावं. कैसा परीक्षा आणि त्या परीक्षा कशा नाना प्रकार का परीक्षा आणि नाना प्रकारच्या परीक्षा राहतात. परीक्षा का उद्देश्य वहां पर आपको बोलता है आगे बढ़िए जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से तुम्हारा विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है. धीरज उत्पन्न होता है और धीरज को अपना पूरा काम करने दो. धीरज को अपना पूरा काम करने दो कि तुम पूरे और सिद्ध हो जाओ. पूरे और सिद्ध हो जाओ और तुम्हें किसी बात की घटी न रहे. वाह 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 बोले तो स्वर्ग का योग्य रीति का जीवन बिताने वाला एक व्यक्ति बनाने के लिए प्रभु इस प्रकार के अनुभव में पवित्र लोगों को लेकर चलता है. आणि स्वर्ग ग्रहण योग्य असं जीवन एक व्यक्ति बनवण्याकरता प्रभु वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमधून तुम्हाला पाठवेल. यही बात पत्रोस भी कहता है. पहला पत्रोस पहला अध्याय का 6-7 वचन पढ़ आणि पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय 6-7 वचन. इस कारण तुम मगन होते हो यदि भी अवश्य है अभी कुछ दिन के लिए नाना प्रकार की परीक्षाओं के कारण. देखा अभी कुछ दिनों के लिए नाना प्रकार की परीक्षाओं के कारण. देखा हमेशा परीक्षा नहीं पड़ी आणि आपल्या जीवनामध्ये नेहमीच परीक्षा राहील असं नाही. परंतु कुछ समय के लिए परीक्षा आहे आणि थोडा वेळाकरता आपल्या जीवनामध्ये परीक्षा राहते. ये परीक्षा में हमें डगमगाना नहीं आणि या परीक्षेमध्ये आपण डळमळीत व्हायचं नाही. यावर पत्रोस भी कहता आहे. या ठिकाणी पेत्रोस सुद्धा असं म्हणतो आगे बढ़िए हो और ये इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास जो आपने ताए हुए नाशवान सोने से भी कई अधिक बहुमूल्य है यीशु मसीह के प्रकट होने पर प्रशंसा और महिमा और आदर का कारण ठहरे. वाह 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 प्रियो प्रभु के आगमन के समय में भक्त को समाज विश्वास योग्य तुमने मेरे लिए कष्टों में विपत्ति में मुश्किलों में मेरे नाम को नहीं इनकारा तुम विश्वास योग्य है स्वामी की आनंद में प्रवेश करो. मैं तुम्हें बहुत बातों का अधिकारी बनाऊंगा करके समाज तय करके स्वीकारने वाले के दिन प्रभु आगमन प्रभु ने अपने अशा प्रकार मनाला पाजे शब्बास माझा विश्वासू दासा तू थोड़ा मध्य विश्वास योग्य राहिला ये आता स्वामी आनंदा मध्य प्रवेश कर पुष्कळ गोष्टींचा मी तुला अधिकारी बनवेल अशा प्रकारची एक मोठी शाबासकी प्रभु पासून आपल्याला मिळाव अशा प्रकारचं आपलं एक कर्तृत्व जीवन राहिला पाहिजे. कोई भी कष्ट हमारे जीवन में अचानक नहीं आता. कुठल्याही प्रकारचं कष्ट आपल्या जीवनामध्ये अचानक येत नाही. पहिले पत्र 4:12 पहिले पत्र 4:12 हे प्रियो जो दुखरूपी अग्नि तुम्हारे परखने के लिए तुम्हें भड़की है इसे यह समझ कर अचंबा न करो कि कोई अनोखी बात तुम पर बीत रही है. कोई अनोखा बात तुम पर बीत रहा है बोल करके तुम इन बातों को देख करके अचंबा नहीं करना. आणि कुठल्या अद्भुत गोष्टी तुमच्यावर येत आहे म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टी बघितल्यानंतर आश्चर्यचकित होऊ नका. आपल्याला काय वाटतं कई बार हमको लगता है की मेरा ही जीवन में ऐसा दुःख मुसीबत है. आणि पुष्कळ आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का. प्रियो जो भी प्रतिकूल अवस्था में हमें क्या करना चाहिए आणि आपल्या जीवनाच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजे प्रभूवर देखना. आपण आपली दृष्टी प्रभूकडे लावायची. प्रभू ने हमें दिया हुआ प्रभु की आत्मा हमें क्या बजाता है वो सुनना आणि देवाने दिले केलेला जो आत्मा आहे तो
आपल्याशी काय बोलत आहे हे जरा ऐका. आत्मा बरोबर आपको उसका बारे में समजायगा आणि आत्मा बरोबर त्याच्या संबंधाने तुम्हाला सांगेल. आज बहुत फार लोक आत्मा का वाणी नहीं सुनते. आज पुष्कळ वेळा लोक प्रभूच्या आत्म्याची वाणी ऐकत नाही. मी आपको पवित्र लोक बताने चाहता हूँ आणि पवित्र लोकांना मी सांगू इच्छितो. उद्धार पाय व सब प्रभूने आपले आत्मा दिया आहे. तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभूने आपला आत्मा दिला आहे. और आत्मा बजाएगा ये कष्ट तुम्हारे जिम्मे क्यों आया. आणि आत्मा सांगेल हे कष्ट तुझ्या जीवनामध्ये का आले. जेव्हा प्रभु की वाणी सुनेगा फिर आपको बिल्कुल चिंता नहीं रहेगी. आणि प्रभूची वाणी ऐकाल त्यावेळेला मग कुठल्या प्रकारची चिंता राहणार नाही. यावर प्रभु का वचन कहता है. या ठिकाणी प्रभूचं वचन असं सांगतं. जो फल लाता है आणि जे फळ आणतं उसको प्रभु चाटता है. आणि प्रभू त्याला साफसूप करतात. मला उनका जीवन में कई प्रकार का नाना प्रकार का फरक माने शोधना या परीक्षा के द्वारा प्रभु फरक करके और भी अधिक फलदायक बनाता. आणि प्रभू त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आणतो आणि परीक्षा आणून त्याला तो परीक्षण करतो आणि मग अशा प्रकारे त्याचं जीवन अधिक जास्त फलदायक बनवतो. प्रभू दोन प्रकार का फल देखता है. आणि या ठिकाणी प्रभू दोन प्रकारचं फळ पाहतो. हे दोन प्रकार का फल मुझमे है कि नहीं ये बात को जानना है. आणि दोन्ही प्रकारचे फळ माझ्या मध्ये आहे का नाही आपण जाणायचं आहे. ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका. कष्ट मुसीबत प्रतिकूल जब आने के टाइम पर ये दो प्रकार का फल हमारे में होना चाहिए. आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट आणि परीक्षा येतात त्यावेळेला दोन प्रकारचे फळ आपल्या मध्ये आहे का नाही आपण पाळकायचं आहे. एक आत्मा का फल एक म्हणजे आत्म्याचं फळ. ये आत्मा का फल आपका जीवन में इस आत्मा का फल है कि नहीं ये प्रतिकूल अवस्था में अपने जीवन में परखना है. आणि या प्रतिकूल अवस्थेमध्ये माझ्या मध्ये आत्म्याचं फळ आहे का नाही आपण पारखायचं आहे. अरे मुझमे आत्मा है माझ्या मध्ये आत्मा आहे आत्मा का फल आना चाहिए. आत्म्याचं फळ आपल्या मध्ये असायला पाहिजे. परंतु आत्मा रहते हुए आत्मा को हम अपनी इच्छा के अंदर दबा देगा तो फल नहीं आएगा. आणि आत्मा असूनही आपण आपल्या इच्छेमुळे त्या आत्म्याला जर दाबून ठेवलं तर मग ते फळ येणार नाही. ये आत्मा का फल हमारे में होना चाहिए. आणि आत्म्याचं फळ आपल्या मध्ये असायला पाहिजे. तुम्हारे में आत्मा का फल क्या है. आणि आत्म्याचं फळ काय आपल्याला ठाऊक आहे. गलाती 5 अध्याय 22 23 वचन. आणि गलातीकाराचं पत्र 5 अध्याय 22 23 वचन. पर आत्म्याचं फळ प्रेम आनंद शांती धीरज कृपा भलाई विश्वास नम्रता और संयम है. बस बस ये बताया हुआ ये नौ बातें हमारे हमें हमेशा लेना पड़ी. आणि या सांगितलेल्या नऊ गोष्टी नेहमी आपल्यामध्ये असायला पाहिजे. इसको एक और प्रकार प्रभु उपदेश में पढ़ेगा तो पराणी उपदेश में मती 5 अध्याय का 3-12 का वचन में ऐसा नऊ बात लिखा है. आणि जर एक वेगळ्या प्रकारे पाहायचं झालं तर मते त्याचा 5 अध्याय त्याच्या 3-9 वचनामध्ये 3-12 वचनामध्ये 9 गोष्टी अशा प्रकारे लिहिलेल्या आहेत. प्रियो ये 9 बातें जब आत्मा में रहने वाला एक भक्त के जीवन में. आणि या ज्या 9 गोष्टी आहेत त्या आत्म्यामध्ये जीवन जगणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये राहतील. अभी थोडा 3-12 तक वजन थोडा अभी उसका व्याख्या करने के लिए टाइम नहीं आपको मालूम है थोडा पढ़ लीजिएगा. आणि जरा ते वचन वाचा मते 3 अध्याय 5 अध्याय 3-12 वचन. जो मन के दीन है क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. धन्य है वे जो शोक करते हैं क्योंकि वे शांति पाएंगे. धन्य है वे जो नम्र है क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे. धन्य है वे जो धार्मिकता के भूखे और प्यासे हैं क्योंकि वे तृप्त किए जाएंगे. धन्य है वे जो दयावंत है क्योंकि उन पर दया की जाएगी. धन्य है वे जिनके मन शुद्ध है क्योंकि वे परमेश्वर को देखेंगे. धन्य है वे जो मेल कराने वाले हैं क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. धन्य है वे जो धार्मिकता के कारण सताए जाते हैं क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोल कर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे तब आनंदित और मगन होना क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा फल है. इसलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को जो तुमसे पहले थे इसी प्रकार सताया. प्रभु में जीवन बिताने वाला व्यक्ति में जब हम आत्मा का फल देते हुए जीवन बिताते हैं तो ये सारा अनुभव एक शिक्षे का या एक सच्चा विश्वासी का जीवन मिले. आणि जो आत्म्यामध्ये जीवन जगतो निश्चितच त्याच्या जीवनाचे हे अनुभव राहतील. भाग आपण पहिले वीक वाचली आपण मालूम आहे इसलिए मी अभी व्याख्या करणे नाही जा रहा.
आणि हा क्लास याच्या अगोदर झालेला आहे म्हणून याच्या संबंधाने आता विश्लेषण सांगत नाही. दुसरा फल काय मानव प्रभु येशू मसीह में गवाही देते हुए हमें आत्माओं को जीतना है. आणि प्रभु येशू ख्रिस्त मध्ये साक्ष्य देत आपण आत्म्याला जिंकायचं आहे. आपको मालूम है जब योहन्ना 15:16 में प्रभु ने क्या बोला. योहन 15 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभु ने काय म्हटलं. तुमने मुझे नहीं चुना पर मैंने तुमको चुना है और तुम्हें नियुक्त किया कि तुम जाकर फल लाओ. तुम जाकर के फल लाओ. मला नाही तर मी तुम्हाला निवडले ते यासाठी की तुम्ही जाऊन फळ आणावं. प्रियो हमें जाकर के लोगों को जीतना है. आणि जाऊन आपण लोकांना जिंकायचं आहे. अरे थोडा फल नाही थोडेसे फळ नाही. हमें कैसा अभी प्रभु सच्चा भक्त को कई प्रकार का परीक्षा में ही गुजरने देता. आणि प्रभु भक्ताला पुष्कळ प्रकारच्या परीक्षेमधूनच जाऊ देतो. क्योंकि अब प्रभु की महिमा के लिए अलग क्या लोग है. कारण प्रभुच्या गौरवाकरता तुम्ही वेगळे केलेले लोक आहात. वो लोगों को प्रभु उस रूट पर ले जाता है. आणि प्रभु त्याच्या त्या मार्गावर घेऊन जातो. त्यावर बहुत फल आएगा. आणि त्या ठिकाणी पुष्कळ फळ येतील. इसलिए वही योहन्ना 15:8 पढ़ना. आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याचा 8 वाचा. तुम बहुत सा फल लाओ और तुम फल लाओ तभी तुम मेरे चेले ठहरोगे. एका ओरिजिनल चेले की अवस्था क्या है. आणि जो खरा शिष्य तिची अवस्था काय आहे फ्रेंड. बहुत फल लाएगा. आणि विपुल तो फळ आणेल. बहुत फल कब आता. आणि विपुल फळ केव्हा येतील. 4 वाजता. आणि ज्या वेळेला त्याला सापसूक केलं जातं. प्रियो जो व्यक्ती परीक्षा में होकर के गुजरता आहे. आणि जो मनुष्य परीक्षेमधून जातो बहुत फल लाता. आणि तो विपुल फळ आणतो. मैंने आप लोगों को मेरे जीवन का गवाही बताया. माझ्या जीवनाची साक्ष मी तुम्हाला सांगितली. सच्चाई के लिए मुझे बहुत जगह पर टीडी भेजा. आणि सत्या करता मला पुष्कळ ठिकाणी टीडी म्हणून पाठवलं. क्या हुआ. काय झालं. बहुत फल आया. विपुल फळ आले. उनमें से बहुत लोग आज सेवक लोग हैं. आणि त्याच्यापैकी पुष्कळ आज सेवक लोक आहेत. बहुत आत्माओं को जीतने के लिए प्रभु ने मार्ग खोला. आणि पुष्कळ आत्मे जिंकण्याकरता प्रभु ने मार्ग उघडला. देखा पाहिलं. कष्ट में क्या हुआ. कष्ट मध्ये काय झालं. प्रतिकूल में क्या हुआ. प्रतिकूल मध्ये काय झालं. बहुत फल आया. आणि विपुल असे फळ आणले. प्रियो प्रभु का वजन. प्रभु ने हमें किसरी चुना. प्रियो आणि फ्रेंड लोक म्हणून आपल्याला का निवडलं. मत्ती 28:28 का 19 वचन. मत्ते त्याचं 28 अध्याय त्याचं 19 वचन. तुम जा करके सारे जाती के लोगों को चेला बनाओ. आणि जाऊन तुम्ही सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य बनवा. प्रियो प्रभु ने हमें दिया आज्ञा क्या है. फ्रेंड प्रभु ने दिलेली आपल्याला आज्ञा काय आहे. जाती के लोगों को चेला बनाओ. आणि जाऊन सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य बनवा. किसको. कोणाला. सब जाति के लोगों को. आणि सर्व राष्ट्राच्या लोकांना. कितना चेला है. आणि किती शिष्य आहे. सब चेला है तो जरूर दुसरे को चेला बनाए. आणि जर तुम्ही शिष्य आहात तर निश्चितच दुसऱ्यांना इतर लोकांनाही शिष्य बनवा. आप देखो प्रियो आप प्रभु में आने के बाद में कितना साल हो गया. फ्रेंडो तुम्ही प्रभु मध्ये येऊन किती वर्ष झाली. परंतु कितने लोगों को आपने चेला बनाया. आणि किती लोकांना तुम्ही शिष्य बनवलं. एक भी चेला आहे क्या. एक तरी शिष्य आहे का. आप जीतने वाला एक एक आत्मा एक एक मुकुट करके बेंत जा रहा है करके भूलना नहीं. आणि तुम्ही जिंकणारा एक एक आत्मा एक एक मुकुट होणं बनत आहे हे तुम्ही विसरू नका. आनंददा में प्रभू के साथ राज करना है तो राज मुकुट चाहिए ना. आणि सर्वकालिक जीवनामध्ये प्रभू सोबत राज्य करायचं तर आपल्या करता राज मुकुट असला पाहिजे. एना 5 प्रकार का मुकुट आपको मालूम है. आणि 5 प्रकारचे मुकुट तुम्हाला ठाऊक आहे. एना ये मुकुट में एक मुकुट बांधने वाला बात आत्मा को जीतने के ऊपर है. आणि या 5 मुकुटापैकी एक प्रकारचा मुकुट हा ज्याला मिळणार आहे की जो आत्मे जिंकतो. कोणता मुकुट. आणि तो कुठला मुकुट आहे. प्रशंसाचा मुकुट. आणि प्रशंसेचा मुकुट. पहिला 2 अध्याय 18-19 वचन. पहिल्या थिस्सलुनिकराचं पत्र 2 अध्याय 18-19 वचन. मानव हमारा उस मानव आनंद का मुकुट कौन है. तुम है. आणि आमच्या प्रशंसेचा किंवा आनंदाचा मुकुट तुम्ही आहात. बोले का अर्थ क्या है. सांगायचा तात्पर्य काय आहे. जो एक एक आत्मा हम जीतेगा वो एक मुकुट में उस दिन बदल जाएगा. आणि जो एक एक आत्मा आपण जिंकू ते एक मुकुटामध्ये रूपांतर होईल. हो प्रभुचं वचन कितना सुंदर आहे. प्रिय प्रभुचं वचन किती सुंदर आहे. जे प्रकाशित वाक्य 2 अध्याय 10 वचन में प्रभू ने कहा. प्रकटीकरण त्याचा 2 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं. बरोबर. जो तुझे झेलने होंगे उसे मत डर. क्योंकि देखो शैतान तुम में से कुछ
को जेल खाने में डालने पर है ताकि तुम परखे जाओ। देखा परखा जाएगा, परखा जाएगा, परख में निपुण निकलेगा उसको जीवन का मुकुट मिलेगा। तुमची परीक्षा वेळ आली जो कोणी त्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण होईल त्याला जीवनाचा मुकुट भेटेल। कितना सुंदर बात आहे, किती सुंदर गोष्ट आहे। हमेशा ये नहीं रहेगा आणि नेहमी तसं नाही राहणार। बोलाय 10 दिवस आणि 10 दिवस थोडा समय आणि सांगायचं तात्पर्य थोडा वेळ, थोडा समय इस परीक्षा में आनंद से जाएगा तो। आणि थोड्या दिवसाकरता या परीक्षेमधून आनंदाने गेले तर प्रभू बोलते आहे की तुझे वाहन जीवन का मुकुट मिलेगा। आणि प्रभू असं म्हणतो त्या ठिकाणी तुला जीवनाचा मुकुट भेटेल। हमारे यहाँ का विषय मुकुट नहीं, हमारे यहाँ पर विषय आत्मा जीतना है। आणि या ठिकाणचा आपला विषय मुकुट नाहीये तर आपला विषय आत्मा जिंकना। प्रभु के लिए एक फलदायक जीवन, आणि प्रभु करता एक फलदायक जीवन, एक हमें आत्मा का फल हमारे में होना चाहिए। आणि पहिलं म्हणजे आत्म्याचं फल आपल्यामध्ये असायला पाहिजे, दुसरा हमारे में बहुत से आत्मा जीत करके प्रभु के उसी में राज्य में लाया होना चाहिए। आणि दुसरं म्हणजे पुष्कळसे आत्मे प्रभू मध्ये जिंकून त्यांना प्रभूच्या राज्यामध्ये आपण आणलेलं असलं पाहिजे। योहान 15:33 मध्ये प्रभू आता योहान 15:33 प्रभू असं म्हणतो देखिए प्रियो त्यावर एक बात को आप ध्यान से समझना, वचन हमें शुद्ध करता है। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वचन जे आहे ते आपल्याला शुद्ध करते। आज बहुत लोक प्रभू वचन सुनने का मौका नष्ट करता है। आज पुष्कळ लोक प्रभूचं वचन ऐकण्याची संधी वाया घालवतात। ये वचन क्या करता, आणि हे वचन काय करतं, हे वचन हमें शुद्ध करता। आणि हे वचन आपल्याला शुद्ध करतं। मंडली को प्रभू हमेशा वचन रूपी जैसे शुद्ध करता है करके एफेसियों 5:24 वचन में लिखा है। आणि वचन नेहमी मंडळीला त्याच्या जलरूपी स्नानाच्या द्वारे धुवून शुद्ध करतं, इपिस्काराचं पत्र त्याचा 5:25 वचन। देखिए आपण लिखे उसको वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर। देखा जो भी वचन सुन करके वचन के अनुसार जीवन को बदलेगा वो व्यक्ति पवित्रता में सिद्ध बनते जाएगा, प्रभु के लिए वो सिद्ध बनते जाएगा। आज बहुत लोग वचन सुनता है लेकिन वचन धोने का काम नहीं करता। आज पुष्कळ लोक वचन ऐकतात पण ते वचन त्यांचं जीवन धुतल्या जाण्याचा अनुभव त्यांना नाहीये। एक सच्चा मन परावृत्त के अनुभव में नहीं, खरा मन परिवर्तनाच्या अनुभवामध्ये ते येत नाही। वचन सुनता है प्रण ज्या वेळेला प्रभूचं वचन आपण ऐकतो हो मान्य केले आम्ही मन फिरणार आणि ते पालन करण्याकरता आपण मन परिवर्तन करायला पाहिजे। उस वचन में बना रहने के लिए उस वचन के अनुसार चलने के लिए हमें तयारी चाहिए। आणि त्या वचनाच्या अनुसार चालण्याकरता आपल्या जीवनामध्ये तयारी असली पाहिजे। प्रभू वचन से हमें धोत आहे आणि वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला धुतो। इसलिए योहन्ना 17:17 में पिता के साथ प्रार्थना में यीशु मसीह की प्रार्थना बोलने वाले एकमात्र अध्याय योहन्ना 17 अध्याय है। वो 17 अध्याय का 17 वचन में प्रियो तेरा वचन सत्य है, वो सत्य के द्वारा उन्हें पवित्र करना। प्रियो ये वचन के द्वारा प्रभु हर रोज प्रभु के लोगों को पवित्र करते रहता है। आणि बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हटलेलं एकमात्र अध्याय ते म्हणजे योहान सुसमाचार त्याचा 17 अध्यायामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रार्थनेमध्ये अशा प्रकारे म्हणतो योहान त्याचा 17 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये की हे पिता यांना तुझ्या सत्याच्या द्वारे पवित्र कर कारण तुझं वचन सत्य आहे। म्हणजे काय की प्रभू आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे पवित्र करतो, धुवून स्वच्छ साफ सुख करतो। 17:17 वचन में सत्रह वचन तो बहुत बड़ी बात है, हमें ये बात को जानना पड़ी। वचन जब आता है तो उस वचन को हमें स्वीकारने का एक अच्छा दिल चाहिए। आणि ज्या वेळेला आपल्याला देवाचं वचन येत त्या वेळेला एक स्वीकारणारं मन आपल्या मध्ये असलं पाहिजे। प्रभू का महिमा, देवाचा गौरव असा। उसका 4 और 5 वचन सबसे गंभीर वचन आहे आणि योहान त्याचा 15:4 आणि 5 वचन एकदम गंभीर असं वचन आहे। मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते। वो ये चेतावनी बहुत गंभीर बात है।
आणि ही जी चेतावणी ती खूप गंभीर आहे. आप लोग बहुत ध्यान से सुनिएगा आणि लक्षित होऊन ऐका. प्रभू बोलता है, प्रभू असं म्हणतो, मुझ में बने रहो, माझ्या मध्ये राहा, और मैं तुझ में, आणि मी तुमच्या मध्ये. प्रियो ये क्या है, मुझ में रहना और तुझ में रहना, इसका अर्थ क्या है? तुमच्या मध्ये राहणं आणि तुम्ही माझ्या मध्ये राहणं याचा अर्थ काय है? मतलब जो व्यक्ति मतलब प्रभु पर विश्वास किया, आणि ज्या व्यक्तीने प्रभूवर विश्वास केला, वो प्रभु का बातों को मानना आणि तो प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं है ना. मला प्रभु के साथ ना बाला बातचीत में या प्रार्थना में रहना आणि प्रभू सोबत प्रार्थनेमध्ये राहणं है ना. उस परमेश्वर की आराधना में रहना आणि त्या देवाच्या आराधनेमध्ये राहणं मतलब प्रभु में रहने का अर्थ बहुत गहरा है. प्रियो प्रभु मध्ये राहण्याचा अर्थ खूप गहन आहे. अगर मैं प्रभु में नहीं है तो आणि जर मी प्रभू मध्ये नाहीये, मैं प्रभु में है कि नहीं कैसे मालूम, आणि मी प्रभु मध्ये आहे का नाही कसं समजणार? प्रभु बोलता है कि तू मुझ में बने रहो, आणि प्रभु म्हणतो तुम्ही माझ्या मध्ये राहा, कैसे मालूम है प्रभु में है कि नहीं, आणि कसं समजणार कि मी प्रभु मध्ये आहे का नाही? पहिला योहान तिसरा अध्याय 24 वचन. देखो हर एक बात वचन के द्वारा सही रीति में हमें समझना. जो उसकी आज्ञाओं को मानता है वह उसमें. देखिए जो उसकी आज्ञाओं को मानता है वो उसमें मतलब प्रभु में हो. आणि जो कोणी त्याच्या आज्ञेचं पालन करतो तो त्याच्यामध्ये आहे म्हणजे तो प्रभू मध्ये आहे. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. प्रभु में रहने वाला प्रभु की आज्ञा को कभी नहीं टलेगा. आणि जो कोणी प्रभू मध्ये राहतो तो प्रभूच्या आज्ञा कधीही सोडून देणार नाही. वचन पूरा नहीं हुआ. जो उसकी आज्ञाओं को मानता है वह उसमें और वह उनमें बना रहता है. देखा बहुत सुंदर बात है. आणि खूप सुंदर गोष्ट आहे. प्रभु के वचन मानने वालों में आणि जो कोणी प्रभूच्या आज्ञेचं पालन करतो. देखिए गहरा बात है. आणि बघा किती गहन गोष्ट आहे. येशू मसीहने मला योहान 14:21 वचन में क्या बोला. आणि योहान 14:21 वचन मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं. इसके पास मेरे आज्ञा है और वो उन्हें मानता है, वही मुझसे प्रेम रखता है, और जो मुझसे प्रेम रखता है, जो मुझसे प्रेम रखता है उससे मेरा पिता प्रेम रखेगा और मैं उससे प्रेम रखूंगा और अपने आप को उस पर प्रकट करूंगा. देखा हम आकर के उनके साथ रहेगा. वो ऐसे शब्द नहीं आया. 23 ने उनको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. देखा भैया जो भी वचन आप सुनता है ये वचन दिल से अगर आप मानते हैं आपको मालूम है पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर रमेश आपके साथ रहेगा, उसके संग भी आपको मिलते रहेगा. आणि त्यानं जो कोणी देवाच्या आज्ञेचं पालन करेल त्याच्यासोबत पिता पण राहील, पुत्र पण राहील आणि पवित्र आत्मा पण राहील आणि ते त्याच्यासोबत संगती करतील, सहभागिता करतील. लेकिन पण उसका 24 वचनाची सुरुवात क्या बोला. आणि त्याच्या 24 वचनाच्या सुरुवातीला काय म्हटलं. योहान 14 त्याचं 24 वचन एक नवीन चर्चा लावली आणि एक भयंकर अशी वॉर्निंग आहे. जो मुझसे प्रेम नहीं रखता वह मेरे वचन को नहीं मानता. बस देखा प्रभु का वचन जो नहीं मानेगा उनके साथ त्रिएक परमेश्वर कभी नहीं रहेगा. आणि जो कोणी देवाच्या आज्ञेचं पालन करणार नाही त्याच्यासोबत त्रिएक परमेश्वर नाही राहणार. मी प्रभु में रहना प्रभु मुझ में रहना आणि मी प्रभु मध्ये राहणे आणि प्रभु माझ्या मध्ये राहणं सबूत कैसा आहे आणि त्याचं प्रमाण काय आहे. योहान 4:13 उसका 13 वचन. पहिलं योहान 4:13 त्याचं 13 वचन. इसी से हम जानते हैं कि हम उसमें बने रहते हैं और वह हम में, क्योंकि उसने अपने आत्मा में से हमें दिया है. देखा उसने अपनी आत्मा से हमें दिया या आत्मा को दिया आणि त्याने त्याच्या आत्म्यापासून आपल्याला दिलेला आहे याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये राहतो. क्या सुंदर बात आहे. किती सुंदर गोष्ट आहे. प्रभु की आत्मा हमारे में है तो आणि प्रभूचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे तर हम प्रभु में और प्रभु हम में है. आणि आपण प्रभु मध्ये आणि प्रभु आपल्यामध्ये. प्रभु की आत्मा है. प्रभूचा आत्मा आहे. एक विश्वासी का जीवन में प्रभु की आत्मा है. आणि तो एक खरा विश्वास आहे त्याच्या जीवनामध्ये प्रभूचा आत्मा आहे. रोमियो 8:9 में लिखा है की जिसमें मसीह की आत्मा नहीं वो उसका जन्म नहीं. कारण रोमकरांचं पत्र 8:9 असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाहीये तो ख्रिस्ताचा नाहीये. और जब आत्मा आ गया आणि ज्या वेळेला आत्मा आला तो फिर क्या हो गया. मग काय झालं. एक महिना आणि तो एक झाले. पहिला कोरिंथी 6:17 एकदम सोनादार वचन आहे. पहिले करंथीकरांचं पत्र 6:10 त्याचं 17 वचन एकदम सोनेदार असं वचन आहे. संगतीने राहता है वो
देखा एक आत्मा हो जाता जो कोणी प्रभु शी जडला तो प्रभु एक आत्मा झाला अर्थ काय प्रियानो हमारा प्रभु का एक ही मन आपला प्रभु एकच मन अपना ओ प्रभु का एक ही इच्छा आपला प्रभु एकच इच्छा देखिए हर बात में हम एक बन गया अपन प्रत्येक गोष्टी मध्ये प्रभु सोबत एक झालो ये कैसी अवस्था है प्रियो कशी अवस्था है प्रियानो हाँ बताओ तुम्ही सांगा प्रियो एक सच्चा मसीह जीवन यही है प्रियानो एक खर ख्रिस्ती जीवन हेच आहे देखो ये वचनांगो आप लोग थोड़ा दिल खोल करके पढ़ो जी वचन है जरा तुम्हें अपना हृदय उगड़न वाचा जैसे अभी हमने थोड़ी देर पहले जब प्रभुवेश के टाइम पर भी हमने पढ़ा था दूसरा कुरिंदी 5:14-15 दूसरे करंदी करा पत्र 5:14-15 वचन प्रभुवेशाच्या वेळेला सुद्धा आपण वाचलं होतं प्रेम हमें विवश करता है इसलिए कि हम यह समझते हैं कि जब एक सबके लिए मरा तो सब मर गए और वह इस जीवित सबके लिए मरा कि जो जीवित है वे आगे को अपने लिए न जिए परंतु उसके लिए जो उनके लिए मरा और फिर देखो ये ना एक मसीह जीवन ना एक खर ख्रिस्ती जीवन कितने लोग कहीं ना कहीं काम करता ना बसले पुष्कर लोग कुठे ना कुठे काम जाता पोलीस में तुम्ही पोलीस मध्ये आहात तुम्ही कोण आहे पोलीस तुम्ही कोण आहे मी नर्स आहे तुम्ही कोण आहे मी टीचर आहे उस काम जिंदगी में मेन बात समझ करके करता है कारण तुम्ही आपल्या जीवनामध्ये ती एक त्या गोष्टीला प्राधान्य देऊन तुम्ही ते करता समझ में आया ऐसे तो हम कौन है मसीह है ख्रिस्ती है क्योंकि मेरे टोटल जिंदगी का पूरा लक्ष्य यीशु मसीह है कारण माझ्या जीवनाचं संपूर्ण लक्ष्य प्रभु यीशु ख्रिस्त है आज हम किसके लिए जीता आज अपन कोणा करता जपतो प्रभु में आने के बाद भी एक व्यक्ति मसीह के लिए नहीं जीता है तो अभी तक मसीह जीवन को उसने नहीं जाना प्रभु मध्ये आल्यानंतर एक व्यक्ति जर ख्रिस्त करता जगत नहीं है तो मैं त्याला खरं ख्रिस्ती जीवनाचा अर्थ नहीं कळालेला अग्रस नहीं समझना समझू ना इसका मतलब ये नहीं है कि आप कोई काम नहीं करना यह अर्थ आना है कि तुम्हें काम करू ना आप काम करना है तुम्हें काम कराए किसके लिए कोणा करता प्रभु के लिए प्रभु करता प्रभु के लिए प्रभु करता वहां पर प्रभु का नाम का महिमा होना चाहिए प्रभु का नावा गौरव वह आपके द्वारा दुनिया जानना चाहिए एक मसीह व्यक्ति है तुम्हारा द्वारा जगह जाना पाजे की तो एक ख्रिस्ती है वो एक सच्चा मसीह का गवाह है तो एक खरा ख्रिस्ता साक्षीदार है उसमें मसीह जी रहा है ख्रिस्त जगत है रोमियो उसका 14:7-8 रोम त्याचा 14:7-8 क्योंकि हम में से न तो कोई अपने लिए जीता है ये वचन कभी पढ़ा आप लोगों ने ये वचन कभी तुम्हें वाचल का रोम में विश्वासियों को पौलोस लिख रहा है रोम च्या विश्वासणाऱ्यांना पौलोस लिखता है उदार पायवल हो का बारे में बोलता है तारण प्राप्त लोक संबंधा ने पौल असतो हम लोग किसके लिए जीता आप करता जगतो हम अपने लिए नहीं जीता अपन अपने स्वतः करता नहीं जगत आगे और ना कोई अपने लिए मरता है देखो हम मरेगा एक दिन मरेगा पर तो अपने लिए नहीं मरेगा एक दिवस अपन मरू पण आपल्या करता नाही यदि हम जीवित है तो प्रभु के लिए जीवित है देखा हमने थोड़ी देर पहले पौलुस का इच्छा हमने पढ़ा मेरे लिए जीना मसीह थोड़ा वेळा पूर्वीच अपन पौलाची जी इच्छा आहे ते आपण वाचली की माझ्या करता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे आज हमारे जीवन का प्रभु का वचन कहता है जो भी विश्वास किया सिर्फ पौलोस की ही बात नहीं हर एक विश्वासी की बात है हम में से कोई भी अपने लिए नहीं जीता अपने लिए नहीं मरता जीता है तो हाँ वो सब तो बहुत बड़ी बात है जीत ऐसे है ना जीता है तो मसीह के लिए मरता है तो मसीह के लिए फक्त पौलाची गोष्ट नाही ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाची गोष्ट राहिलाच पाहिजे की ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो मी कोणीही आपल्या करता जगत नाही कोणीही आपल्या करता मरत नाहीये पण जो कोणी जीवन जगतो तर ते ख्रिस्ता करता आणि जो कोणी मरतो तर ते पण ख्रिस्ता करता हम जीते हम मरे प्रभु का ही है आणि म्हणूनच आपण जगो किंवा मरो प्रभूचेच आहोत प्रभु येशू अच्छा आहे बहु बल आहे उसकी दया हम पर सदा है इसलिए तो धो रहे कपड़ा धोने के टाइम पर भी हर एक समय में प्रभु अच्छा है प्रभु अच्छा है वो धोने के बाद वो कपड़ा भी अच्छा रहेगा
वो मैसेज भी हटता है कि नहीं तो वो मैसेज पड़ा कपड़ा तो ये नहीं क्या ऐसा बोल के फेंक देगा आणि मग ज्या वेळेला आपण भांडे घासतो कपडे धुतो त्यावेळेला सुद्धा आपण प्रभूचं गीत गात प्रभूची स्तुती करायची आहे आणि खरोखर ज्या वेळेला अशा प्रकारे प्रभूचा गौरव करत आपण कुठल्या प्रकारचं काम करू निश्चितच प्रभू त्या कामावरही आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपलं ते काम जे आहे ते सुपर उत्तमातलं उत्तम घडवेल एक बात आहे फ्रेंड एक गोष्ट झाला प्रभू की आपका चुनौती मिला है तो आपको प्रभु के साथ जोड़ दिया है आणि देवाने जर तुमची निवड केलेली आहे तर मग तुम्हाला प्रभूशी जोडलेलं पण आहे प्रभु की आत्मा आपके अंदर है प्रभूचा आत्मा तुमच्या मध्ये आहे मला कुरिंदी 6 अध्याय 19 20 वचन आपको याद है ना पहिले करंदीकरांचं पत्र 6 अध्याय 19 20 वचन तुम्हाला ठाऊक आहे ना हा गंभीर वचन आहे आणि काय ते गंभीर वचन आहे पण तू नाही जाणते की तुम्हारी देह पवित्र आत्माचा मंदिर है और जो तुम्हें बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो क्योंकि दाम देकर मोल ले गए हो इसलिए अपने देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो। देखा अपनी देह की द्वारा जब तक हम ये दुनिया में है प्रियो प्रभु का महिमा कर रहा आणि जोपर्यंत आपण या जगामध्ये आहे आपण प्रभूचा गौरव करा मैं मेरा नहीं मैं माझा नहीं मैं प्रभु का है मैं प्रभूचा आहे प्रभु का महिमा होना आणि देवाचा गौरव व्हायला पाहिजे अनेक बातों में प्रभु का महिमा होना आणि प्रत्येक गोष्टी मध्ये प्रभूचा गौरव व्हायला पाहिजे मेरा फायदा करून दी 10:31 में और उस बोलता है तू खाओ पिओ कुछ भी करो प्रभु का महिमा के लिए करो आणि पहिले करंदीकरांचं पत्र 10 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रभु असं म्हणतो तुम्ही खा प्या काही पण करा प्रभूचा गौरव करता करा हे कसं होगा मालूम है आणि हे कसं होईल माहिती का कुरकुरात मी नाही करणार आणि कुरकुर करत नाही करायचं रोते रोते रड़त रड़त नहीं करायचं कैसे करना कसं करायचं एक खास वचन आप हमेशा याद रखना एक खास वचन तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आप बहुत अपने आप को संभालने वाला वचन है आणि तुम्ही खूप स्वतःला सांभाळणारा ते वचन आहे युदा 21 वचन का लास्ट पार्ट आणि युदाचं पत्र त्याचा 21 वचनाचा शेवटला भाग देखिए अपने आप को प्रभु की प्रेम में बनाए रखो आणि आपण आपल्या स्वतःला ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये स्थिर ठेवा प्रभु का प्रेम में बनाए रखना प्रिय आणि प्रभूच्या प्रेमामध्ये आपण स्वतःला जपा बहुत गंभीर बात है आणि खूप गंभीर गोष्ट आहे आज मैं जो भी करेगा प्रभु का प्रेम में करना है आणि आपण जे काय करू ते प्रभूच्या प्रेमामध्ये करायचं जर काया कैसे आया इथपर्यंत आले कसे आले तुमका प्रेम किच केलाय आणि प्रभूच्या प्रेमाने आपल्याला उडून आणलं प्रभू यीशु मसीह ने कहा अभी आपने जो योहन्ना 15 अध्याय का 5 वचन में प्रभु ने कहा मुझे छोड़कर तुम कुछ नहीं कर सकता आणि योहन्ना 15 अध्याय 5 वचन मध्ये प्रभु ने असं म्हटलं मला सोडून तुम्ही काहीच करू शकत नाही प्रियो प्रभु को छोड़ करके प्रभु को प्रसन्न करने वाला कोई भी काम हाँ बहुत कुछ कर सकता शराब पी सकता लूट बोल सकता लूट कर सकता चोरी कर सकता झगड़ा कर सकता क्या नहीं कर सकता और बात नहीं प्रभु को महिमा देने वाला कोई काम नहीं कर सकता आणि तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यामध्ये पुष्कळ प्रकारच्या गोष्टी करू शकता दारू पिऊ शकता चोरी करू शकता भांडण करू शकता शिव्या देऊ शकता ते सगळं काही करू शकता पण तुम्ही प्रभूचा गौरव नाही करू शकत प्रियो प्रभु को प्रसन्न करने वाला काम करना है तो आपको प्रभु में बना रहना है आणि देवाला प्रसन्न करणारे काम जर तुम्हाला करायचं आहे तर मग तुम्हाला प्रभु मध्ये राहायचंय प्रभु को छोड करके प्रभु को प्रसन्न करने वाला कार्य आप नहीं कर सकते आणि प्रभुला सोडून प्रभुला प्रसन्न करणारे कार्य तुम्ही नाही करू शकत रघु कुमार में वो काम प्रभु का प्रेम में होकर करने वाला बात है या प्रभु की आत्मा में होकर करने वाला बात है आणि ते काम प्रभु मध्ये राहून करणारे काम आहे किंवा प्रभुच्या आत्मा मध्ये राहून करणारे काम आहे हे हमें आत्मा का अधीन देना है आणि आपण आत्म्याच्या अधीन राहायचंय और आत्मा का फल प्रेम में करना है आणि आत्म्याचं फळ जे प्रेम आहे त्याच्यामध्ये करायचंय हो हमेशा मालूम है जे गलातियों 5 अध्याय उसका 16 वचन गलातिकाराचं पत्र 5 अध्याय त्याचं 16 वचन मैं कहता हूँ आत्मा के अनुसार चलो आत्मा के अनुसार चलने का अर्थ क्या है आणि आत्म्याच्या अनुसार चालणं याचा अर्थ काय प्रेम में चल प्रेमामध्ये चला प्रेम में चलो बोलने का मतलब प्रेम में चलेगा तभी हमारे जीवन में लाभ है आणि आपण प्रेमामध्ये चालू त्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये लाभ आहे पहिल्या कोरिंथी 12 अध्याय का 3 वचन में लिखा है पहिले करंदीकराचं पत्र 13 अध्याय का 3 वचन पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय त्याच्या 3 वचन मध्ये असं लिहिलंय जो संपूर्ण संपत्ती गंगाला को खिला दू प्रेम न रखो तो मुझे कुछ भी लाभ नहीं देखा प्रेम नहीं है तो वहाँ पर कुछ लाभ नहीं आनंददा के लिए कोई
कोई फायदा नहीं भी। आणि जर प्रेम नहीं है तर मैं सर्वकालीन जीवनाकरता आपला काहीच फायदा होणार नाही। हम जो भी करता है आपण जे काही करतो कैसे करना कसं करायचं अपनी ताकत में नहीं करना आपल्या सामर्थ्याने नहीं करायचं अपनी इच्छा से नहीं करना आपल्या इच्छेने नहीं करायचं। फिलिपियों 4:13 में पौलुस कहता है आणि फिलिपकराचं पत्र 4:13 पौलुस म्हणतो जो मुझे सामर्थ्य देता है उसकी द्वारा मैं सब कुछ कर सकता हूं। जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सगळं काही करायला सामर्थ्य आहे। ह्या लोक बातें प्रिय आणि काय अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो हम कैसे काम करना आपण कसं काम करायचंय जो प्रभु सामर्थ्य देता है आणि जो प्रभु आपल्याला सामर्थ्य देतो। दुसरे एक जे प्रभु बोला हुआ एक शब्द बोल करके मैं खत्म करना चाहता हूं आणि दुसरे एका ठिकाणी खत्म नहीं हुआ विषय हा विषय संपलेला नाही आहे पण आता वेळ संपत आलाय म्हणून मी अजून एका ठिकाणी जे वचन आहे ते वाचून या ठिकाणी थांबेल। पहिले पत्र पहिले करिंथी 15:10 पहिले करिंथी कराचं पत्र 15:10 बोल या ठिकाणी असं म्हणतो आपल्या जीवन का एक अनोख गवाही आहे आणि आपल्या जीवनाची एक खूप मोठी साक्ष आहे प्रियांनो। मी सारे लोगों से बढ़कर के परिश्रम किया आणि सर्व लोकांपेक्षा जास्त मी परिश्रम केले पौलोसने किया क्या आणि ते पौलोने केले असं आहे का आओ वचन पढ़ना प्रियो आप सुनना उसको आणि ते वचन वाचा पहिले करिंथी कराचं पत्र 15:10। परंतु मैं जो कुछ भी हूँ परमेश्वर के अनुग्रह से हूँ उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वह व्यर्थ नहीं हुआ परंतु मैंने उस सबसे बढ़कर परिश्रम भी किया। मैं उन सबसे बढ़कर के परिश्रम भी किया वो भी यह मेरी ओर से नहीं मेरी ओर से नहीं किसके ओर से प्रभु का निग्रह की द्वारा बनेगा तो यीशु मसीह के द्वारा आणि देवाच्या कृपेच्या द्वारे म्हटलं म्हणजे प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रिय प्रभु येशू मसीह के द्वारा आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूरा महिमा प्रभु को आणि संपूर्ण गौरव प्रभुला हो का तुम्ही आम सर्व डाली है आपण फक्त फाटा आहे डाली में कोई सामर्थ्य नहीं कुछ फल लाए आणि फाट्यामध्ये काही सामर्थ्य नहीं है कि आपण फळ आणावं फल कोण देता आणि फळ कोण देईल दाखलेला आणि द्राक्ष वेल किसके द्वारा देता कोणाच्या द्वारे देतो डाली के द्वारा आणि त्या फाट्याच्या द्वारे समझ में आया लक्षात आलं तो प्रभु के लिए एक फलदायक जीवन विधान है तो डाली में बना रहने वाला दाखलदा में बना रहने वाला डाली होना चाहिए आणि मग एक चांगल्या प्रकारच्या फलदायक अवस्थेमध्ये जर राहायचंय तर मग पाट्याचं काम हेच आहे की त्याने त्या वेलामध्ये राहावं फल लाता है डाली आणि फळ आणतो फाटा फल देता है दाखलदा आणि फळ देतो वेल आमेन। प्रेज लॉर्ड। आप जब प्रभु में बना रहेगा तभी आप फल लाने वाला एक डाली बनेगा आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभु मध्ये राहाल त्याच वेळेला एक फलदायक असा फाटा व्हाल। लेकिन आप फल लाता बोल के कभी भी प्रशंसा नहीं करना आणि तुम्ही फल देता म्हणून कधी घमंड करू नका की डाली डाली फल नहीं लेता आणि फाटा जो आहे तो स्वतःहून फळ देऊ शकत नाही कोण देता आणि मग फळ कोणाच्या द्वारे येतो आणि द्राक्ष वेलाच्या द्वारे दाख फल देता आणि जो वेल आहे तो फळ देतो तो प्रभु फल देने वाले एक डाली बनाने के लिए प्रभु हमारे जीवन में कई बात का अनुमति देता आणि फल देणारा फाटा बनवण्याकरता प्रभु पुष्कळ प्रकारचे अनुभव आपल्या जीवनात देतो। बहुत सुंदर बात खूप सुंदर गोष्ट आहे मनोहर जीवन आहे आणि काय मनोहर असं जीवन आहे ते ख्रिस्ती जीवन प्रभु बोलत आहे प्रभु असं म्हणतो तुम मुझमे बने रहो तुम्ही माझ्या मध्ये राहा और मैं तुझमे आणि मी तुमच्या मध्ये तू बहुत फल आहे आणि खूप फळ आणा तो पिता का महिमा होगा आणि त्या वेळेला पिताचा गौरव पिता का महिमा के लिए चिने मिलो आणि पित्याच्या गौरवाकरता आपण निवडले लोक आहोत। प्रभु आपको ये वचन देने का बहुत आशीर्वाद या वचनाच्या द्वारे प्रभु तुम्हाला खूप आशीर्वाद प्रभु को महिमा मिले प्रभुचा गौरव हो विषय कदम नहीं हुआ विषय नहीं संपला समय कदम वेळ संपला इसलिए रुका म्हणून थांब।